नवी मुंबईत चड्डी बनियान गँगनं धुमाकूळ घातलाय. ही गँगनं सध्या नवी मुंबईतील 5 कार्यालयात चोरी केली. या गँगनं केलेल्या चोऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या. सीसीटीव्हीमध्ये चोरांनी त्यांचे चेहरे दिसू नये यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. सानबडातील कमर्शियल कॉम्प्लेक्समधील 5 कार्यालयामध्ये या चड्डी बनियान गँगनं काल रात्री चोरी केली. कार्यालयातील रक्कम आणि किमती वस्तू चोरल्यात. यासंबंधित गुन्हा तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे. जर पाकिस्तान काश्मीरी फुटीरतावाद्यांशी चर्चा करणार असेल तर दोन्ही देशात चर्चा होणार नाही असं स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिलं आहे. त्या दिल्लीत बोलत होत्या. शिमला करारानुसार दोन्ही देशातल्या चर्चेत तिसऱ्या पार्टीला स्थान नसल्याचंही स्वराज यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशातल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरची चर्चा ही उफा करारानुसार फक्त आणि फक्त दहशतवादावरच होणार आहे. काश्मीरवर चर्चेचा आग्रह पाकिस्तानचा असेल तर मग ही चर्चाच होणार नसल्याचंही सुषमा म्हणाल्यात. चर्चेसाठी भारताची कुठलीही अट मान्य नसल्याचं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटलंय. स्वराज यांच्या पीसीच्या काही तास अगोदर सरताज यांनी पाकिस्तानमध्ये पीसी घेतली. त्यावेळेस ते बोलत होते, भारतासोबत होणारी चर्चा ही काश्मीरच्या मुद्द्याला वगळून होणार नाही, तसंच या चर्चेतून भारत पळ काढतोय असा आरोपही सरताज अजीज यांनी केलाय. हुरियत नेत्यांसोबत चर्चा करणं गरजेचं असल्याचंही अजीज यांनी म्हटलंय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरची दोन्ही देशातली चर्चेवरचं अशक्यतेचं सावट आहे, कारण पाकिस्तान काश्मीरवर ठाम दिसतोय तर भारतही दहशतवादावर ठाम दिसतोय. दरम्यान दाऊदचा सध्याचा फोटो आज समोर आला. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी दैनिकानं तो छापलाय. त्यात दाऊदला मिशा नाही तसंच तो वयस्करी आहे. नंतर टाईम्स नाऊ या इंग्रजी चॅनलनं पाकिस्तान असलेल्या दाऊदची बायको मेहजब नजीशी फोनवर बोलणं केलं. त्यात दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. भारताच्या 1 बाद 65 धावा झाल्यात. भारताकडे आता 152 धावांची लीड आहे. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी ठोकणारा लोकेश अवघ्या 2 धावा काढून बाद झाला आहे. दीमिका प्रसादनं त्याला बोल्ड केलं. सध्या मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे मैदानावर आहेत. मुरली 36 तर रहाणे 24 धावांवर खेळत आहेत. त्याआधी श्रीलंकेचा डाव 306 रन्सवर आटोपला. तेव्हाच भारताला 87 रनचा लीड मिळाला होता. श्रीलंकेकडून मॅथ्यूजनं सेंच्युरी केली. स्टुअर्ट बिन्नीनं भारताला मॅथ्यूजच्या रूपात ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्यानंतर लंकेला 306 गुंडाळण्यात यश आलं.